hello everyone we are studying third chapter channels of distribution so what is mean by channel of distribution channel of distribution means the path that is channel a product travels from producer means from manufacturer to ultimate consumers so it means a route taken by that good to travel from manufacturer to ultimate consumer दॅट इज कॉल्ड अ चॅनल ऑफ डिस्ट्रीब्युशन म्हणजे गुड्स आहेत ते इंडस्ट्रीमध्ये काय होतात त्यांचं मॅन्युफॅक्चरिंग होतं मॅगी जी आहे ती नेस्ले कंपनीमध्ये मॅगीचं काय होतं तर मॅन्युफॅक्चरिंग होतं सो मॅगी इथपर्यंत नेस्ले कंपनीचा प्लांट कुठे असेल हरियाणामध्ये असेल पंजाबमध्ये असू शकतो सो तिथून ते हरियाणा तिथ तिथून इथे आपल्यापर्यंत अल्टिमेट कन्झ्युमर कन्झ्युमर म्हणजे कोण तर एंड युजर त्या प्रॉडक्टचा सो यू आर द कन्झ्युमर आय एम ऑल्सो द कन्झ्युमर सो तो प्रॉडक्ट आपल्यापर्यंत येईपर्यंतचा आहे मध्ये त्याला कुठल्या पाथमधून यावं लागतं ती मॅगी जी आहे ती मॅन्युफॅक्चररकडून कुठे येते रि होलसेलरकडे येते होलसेलरकडून होलसेलर कुठे येते रिटेल शॉपमध्ये ओके म्हणजे दुकानदारांकडे येते रिटेलर कोणाला बोलतात किरकोळ विक्रेते त्यांना रिटेलर बोलतात फॉर एक्झाम्पल आपल्या कॉलेजच्या बाहेर जे पातेरी काकांचं दुकान आहे तर ते कोण आहे तर रिटेलर आहेत देन होलसेलर म्हणजे कोण तर घाऊक विक्रेते जे बल्कमध्ये क्वांटिटी परचेस करतात आणि मग त्याचा सेल रिटेलरना स्मॉल क्वांटिटीमध्ये करतात सो so, आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला होलसेलर्स आहेत ते बघायचे आहेत सो इन प्रिव्हियस लेक्चर वॉट वी हॅड स्टडीड चॅनल्स ऑफ डिस्ट्रीब्युशन दीज ॲडव्हान्टेजेस Then factors to be taken into consideration in the selection of the channels of distribution, different factors we had seen, nature of goods, then nature and extent of market, review of existing channel, then customer buying habits we had seen. So customer buying habits means, प्रत्येक भागामध्ये जे लोकं असतात त्यांच्या त्यांच्या खरेदी करण्याच्या सवयी आहेत त्या त्या लोकांना त्या भागात म्हणजे जसं आपण फ्रॉम ट्र जसं किलोमीटर टू किलोमीटर पास होत जातो सो त्या प्रत्येक प ठिकाणचे जे रिलिजन्स आहेत ओके रिलीजन्स आहेत धर्म आहेत त्यांचे वेगवेगळे असतात दर कास्ट त्यांच्या डिफरन्स असतात देन त्यांच्या प्रत्येकाच्या हॅबिट्स आहेत खरेदी करण्याच्या सपोज ह्या भागामध्ये एवढ्या ह्या सोसायटीचे लोक राहतात बट त्यांना ह्या वस्तू डेली बेसिसवरती लागतात सो त्यांच्या प्रत्येकाच्या हॅबिट्स डिफरंट असतात आता मी जर काय करते कुकीजचं मी मॅन्युफॅक्चरिंग करते झेड कुकीज नावाची माझी कंपनी आहे तर मी समजा एखाद्या व्हॅनिला फ्लेवरची कुकीज बनवली आहेत ओके बट मला माहिती नाही आहे की आता मी इथले व्हॅनिला कुकीजचे फ्ले हे बनवले आहेत व्हॅनिला कुकीज तो फ्लेवर बनवला आहे मी ओके व्हॅनिला फ्लेवरच्या कुकीज मी बनवल्या आहेत बट मला माहिती नाही आहे की जर आता मी आता होलसेलर ओके मॅन्युफॅक्चरिंग करते बरोबर मला ते आता मला सेल व्हायला पाहिजे त्याचं ते मी जे कुकीज बनवते त्याचा बट आता होलसेलर्स असतात मग ते काय करतात ओके होलसेलर रिटेलर्स असतात मग ते मला येऊन सांगतात की सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्टमधले पीपल्स आहेत तर ता त्यांना जास्त चॉकलेट फ्लेवर आवडतो त्यांना इलायची फ्लेवर आवडतो सो so, असे जे काही काही वेगवेगळे का फ्लेवर्स असतील फ्रूट फ्लेवर्स असतात सो so, ते लोक मला येऊन सांगतील की इथल्या लोकांना हा फ्लेवर आवडतो किंवा इथे बसून मी बोलू शक म्हणू शकत इथे बसून मला समजू शकत नाही की दिल्लीतल्या लोकांचं जास्त डिमांड कशाची आहे दिल्लीत लोक जास्त काय खरेदी करतात बरोबर सो म्हणजे कस्टमर बाईंग हॅबिट्स म्हणजे त्या त्या पर्टिक्युलर एरियामध्ये जी जी लोक राहतात सो त्या त्या लोकांच्या ज्या काही सवयी असतील त्यांना कुठले प्रॉडक्ट ते जास्त प्रेफर करत असतील ह्या पर्टिक्युलर एरियामध्ये हा प्रॉडक्ट आहे तो समजा जास्त विकला जातो सो ते होलसेलर्सना रिटेलर्सना माहिती असतं त्यामुळे मॅन्युफॅक्चरर आहेत ते काय करतात अपॉइंट करतात त्याच्यासाठी होलसेलर्सना आणि रिटेलर्सना म्हणजे कस्टमर्स आहेत त्यांना काय करायचं असतं दे वॉन्ट टू टेक दे वॉन्ट टू परचेस द वाईड रेंज ऑफ व्हरायटीज विविध प्रकारच्या वस्तू त्यांना घ्यायच्या असतात अँड ॲट सर्टन टाईम्स कस्टमर्स विलिंग टू स्पेंड म्हणजे काय की त्यांना जेव्हा वाटेल तेव्हा त्यांना त्या वस्तू काय करायच्या असतात तर खरेदी करायच्या असतात ओके समजा एखादे ओके जनरली असं असतं की लोकांचे जेव्हा सॅलरीज होतात ओके ॲट द मंथच्या फोर्थ डे फिफ्थ आता फॉर एक्झाम्पल सप्टेंबर मंथच्या फोर्थ सप्टेंबर फिफ्थ सप्टेंबरला लोकांच्या सॅलरीज झाल्या सो त्या टायमिंगला कस्टमर्स आहेत जनरली मार्केटमध्ये स्कॅटर्ड असतात खूप प्रमाणात असतात कस्टमर्स त्या, त्या टायमिंगला सो so, तेव्हा त्यांना त्या गोष्टी परचेस करायच्या असतात फॉर एक्झाम्पल एखादं ओकेजन आलं एखादं फेस्टिवल आलं आहे गणपती फेस्टिवल आहे सो so, गणपती फेस्टिवलला ह्या एरियातल्या लोकांना ह्या सगळ्या गोष्टी लागतात दिवाळी फेस्टिवल आहे सो ह्या एरियामधले लोक ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या खरेदी करतात ओके दॅट मीन्स कस्टमर बाईंग हॅबिट्स सो त्याच्यासाठी मॅन्युफॅक्चरर आहेत त्यांना होलसेलर अपॉइंट करावे लागतात म्हणजे रिटेलर काय करावे लागतात होलसेलर रिटेलर त्यांना अपॉइंट करावे लागतात Okay, then next uh, we had seen mutual cooperation between manufacturer and middleman. Then uh, we had moved over channel of distribution. Okay, direct selling we had seen is advantages seen. We had completed middleman. Okay, middleman two types, merchantile agents and मर्चंट मिडलमॅन मर्चंटाईल एजंट्स आर ऑल्सो कॉल्ड ॲज फंक्शनल मिडलमॅन और एजंट मिडलमॅन सो दे डू नॉट डू नॉट टेक द ओनरशिप ऑफ दॅट गुड्स म्हणजे काय करतात हे मर्चंटाईल एजंट्स असतात ते त्या गोष्टीवरती मालकी हक्क सांगत नाहीत ओके सो त्याचे डिफरंट टाईप्स आपण बघितले होते ब्रोकर्स कमिशन एजंट्स ऑप्शनर्स ब्रोकर म्हणजे काय तर दलाल सो so, ते बायर आणि सेलरना एकत्र आणण्याचं त्यांचं काम असतं आणि ते दोघांच्याही वतीने बाईंग एजंट म्हणून काम करतात सेलिंग एजंट म्हणजे दोघांच्याही वतीने ते काय करत असतात तर काम करत असतात आणि त्यांनी जे काही गुड्स विकलेले आहेत त्याच्यावर त्यांना काय भेटतं तर कमिशन भेटतं अँड दे नायदर गेट पझेशन ब्रोकर्स नायदर गेट पझेशन म्हणजे काय त्या गुड्स आहेत ते त्या ताब्यात घेत नाहीत आणि त्याच्यावरती स्वतःचा मालकी सुद्धा सुद्धा सांगत नाहीत देन देड सीन कमिशन एजंट कमिशन एजंट्स दे ॲक्ट्स ओनली ऑन बिहाफ ऑफ सेलर ओनली दे आर डिफर फ्रॉम ब्रोकर्स ब्रोकर्स दोघांच्याही व्ह्यूने ने काम करत होते बायर्सच्या आणि सेलर्सच्या पण बट हे कमिशन एजंट्स hey, आहेत ते फक्त सेलरच्या वतीने काय करत असतात तर काम करत असतात सो ते गुड्स सेल पण करतात आणि ते त्याचं प पझेशन घेतात म्हणजे त्या गुड्स ते ताब्यात घेतात ब्रोकर्स ते त्या ज्या गुड्स आहेत त्या ताब्यात घेत नव्हते पण हे कमिशन एजंट काय करतात तर त्या गुड्स आहेत ते त्या ताब्यात घेतात मग त्याच्यासाठी त्याचं हा वेअर हाऊसिंगचे अरेंजमेंट पॅकेजिंगचे अरेंजमेंटसुद्धा करतात ते देन वी हॅड सीन ऑप्शनर्स आपण बघितले होते लास्ट लेक्चरला ऑप्शनर्स म्हणजे काय लिलाव करतात लिलाव करणारे जे असतात त्यांना ऑप्शनर्स असं म्हणतात ओके सो ते बीड बीड जी असते म्हणजे बोली जी लावली जाते सो ते मी तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं असतं ते बीड लावतात शंभर एक शंभर दोन अशी ती वस्तू तिथे ठेवलेली असते आणि जो मॅन्युफॅक्चरर असतो त्याने त्याला सांगितलं असतं की ह्याची मिनिमम प्राईज आहे है, ओके ह्याची हंड्रेड रुपीज मिनिमम प्राईजला ही आणली पाहिजे ह्याची करून सो मग त्या हंड्रेडच्या वरती ते जे कितीला विकतील त्या पै ह्याच्यावरती त्यांना त्याचं काय भेटत असतं तर कमिशन भेटत असतं ओके देन नेक्स्ट जो फुडचा टाईप आहे uh, मर्चंट मिडलमॅन ओके okay? मर्चंटाईल एजंट आणि सॉरी डेलक्रेडर एजंट्स वॉज ऑल्सो देअर डेलक्रेडर एजंट पण आपण बघितले होते की ते काय करतात डील हंड्रेड पर्सेंट होणारच ह्याच्यासाठी डेलक्रेडर एजंट अपॉइंट केलेले असतात सो so, जर अशी केस झाली की त्या केसमध्ये बायर आहेत ते पे करू शकत नसतील पैसे तर अशा वेळी बायर्सच्या वतीने डेलक्रेडर एजंट काय करतात तर ते पैसे जे आहेत त्याचे ते भरतात आणि ते डील आहेत ते फायनल करतात डेलक्रेडर एजंट ओके okay? देन नेक्स्ट आहे ते फर्स्ट आपण फर्स्ट क्लास बघितला मर्चंटाईल एजंट्स फंक्शनल मिडलमॅन बोलतात त्याचे फोर टाईप्स होते आणि नेक्स्ट जो आहे नेक्स्ट क्लास आहे तो कुठचा आहे तर मर्चंट मिडलमॅन ओके मर्चंट मिडलमॅन हा त्याचा नेक्स्ट क्लास आहे सो मर्चंट मिडलमॅनमध्ये जनर कोण येतात तर होलसेलर आणि रिटेलर येतात सो सी मर्चंट मिडलमॅन दे रिसेल द गुड्स फॉर द मार्जिन ऑफ गुड्स म्हणजे त्या काय करतात ते परचेस करतात गुड्स ओके होलसेलर मॅन्युफॅक्चररकडून परचेस करतात रिटेलर होलसेलरकडून परचेस करतात आणि ते परत विकतात ते गुड्स आणि त्याचं जे काही मार्जिन असतं ओके फॉ म मार्जिन म्हणजे कश काय म्हणतात त्याला माझं जर रिटेल शॉप आहे बरं ओके सो एखादा जर माझ्याकडे काय आहे <small> हे आहे बिस्किट आहे विटामारी बिस्किट आहे ट्वेंटी रुपीजवालं विटामारी बिस्किट आहे मला होलसेलरकडून किती रुपयाला येतं आहे ते सतरा रुपयाला मला विटामारी बिस्किटचा तो एक पुडा येतो आहे ओके सो so, वीस रुपयाला मी तो विकायचा रिटेलला रिटेलरला मग ह्याच्यामध्ये तीन रुपये माझं काय झालं तर मार्जिन बोलतात त्याला काय बोलतात मार्जिन बोलतात थ्री रुपीज माझं पाठीमागे काय झालं तर मार्जिन झालं सो मर्चंट मिडलमॅन वॉट डे डू ते रिसेल द गुड्स फॉर द मार्जिन ऑफ गुड्स फायद्याचा फायदा करून घेतात त्याचं ते काय करतात तर मार्जिन घेतात मीन्स द मर्चंट मॅन आर द मर्चंट्स हू परचेस गुड्स टू रिसेल देम फॉर अ मार्जिन ऑफ प्रॉफिट ओके म मर हे काय म्हणतात हा मर्चंट्स म्हणजे कोणतर व्यापारी असं बोलतात मर्चंट असतात ते व्यापारी व्यापार करणारी लोक दे टेक पझेशन अँड बिकम ओनर ऑफ द प्रॉडक्ट्स पझेशन म्हणजे काय तर ती वस्तू ते ताब्यात घेतात आणि त्याचे ते मालक बनतात फॉर एक्झाम्पल शेतकरी शेतामध्ये गहू पिकवतात बरोबर शेतकऱ्यांनी शेतामध्ये तो स्वतः पिकवलेला असतो बट जेव्हा आपण एखाद्या किराणा मालाच्या दुकानात जातो आपण ग्रोसरी शॉपमध्ये जातो तेव्हा त्या ते दुकानाचे ओनर आहेत ते काय बोलतात हा हा गहू आहे त्यांनी स्वतः तर पिकवलेला नसतो किराणा शॉपच्या मालकाने तर स्वतः पिकवलेला नसतो तो कोणी पिकवलेला असतो शेतकऱ्याने पिकवलेला असतो पण ते का सांगतात की हा गहू आमच्याकडचा हा गहू आहे आमचा गहू हा चांगल्या क्वालिटीचा आहे so, सो मग त्याचे ते काय होतात ओनर होतात त्या गहूचे ओके मीन्स बिकम ते बिकम द ओनर ऑफ दॅट प्रॉडक्ट देन दे ट्रान्सफर टायटल ऑफ ओनरशिप टू द बायर वेन गुड्स सोल्ड आणि ते काय करतात ट्रान्सफर करतात ओनरशि आता गुड्ज आहे आपण किराणा मलाच्या दुकानात गेलो आणि ते गहू होता ओके तो गहू आपण त्यांच्याकडून विकत घेतला मग त्यांनी ती ओनरशिप आपल्याला त्या गहूची दिली असते मी समजा दहा किलो गहू विकत घेतला त्यांच्या दुकानातून सो आता दहा किलोच्या गहूची मी कोण झाले तर ओनर झाले सो ते मर्चंट मिडलमॅन वॉट दे डू दे ट्रान्सफर टायटल ऑफ ओनरशिप टू द बायर, वेन गुड्स आर सोल्ड म्हणजे त्या गुड्स आहेत त्या जेव्हा विकल्या जातात तेव्हा ते, ते कोण असतात जे कस्टमर आहे ते त्याचे कोण ब बनतात तर मालक बनतात ओके सो so, हे मर्चंट मिडलमॅन करतात सो so, मर्चंट मिडलमॅनचे दोन टाईप येतात होलसेलर आणि रिटेलर सो so, इनडायरेक्ट सेलिंग जे आहे इज डन थ्रू दिस होलसेल ट्रेड अँड रिटेल ट्रेड इनडायरेक्ट सेलिंग ह्या दोन ट्रेडने केलं जातं ओके हा सेकंड टाईप आहे फर्स्ट टाईप आपण बघितला मर्चंटाईल एजंट्स असतात ते ओके म्हणजे पर्टिक्युलर दॅट पर्सन्स असतात आणि ते कसं काम करतात ते आपण बघितलं होतं देन मर्चंट मिडलमॅन ओके मर्चंट मिडलमॅन हे कोण असतात की जे काय करतात गुड्स खरेदी करतात परचेस करतात ते आणि ते परत का ते काय करतात ते विकतात फॉर मार्जिन ऑफ प्रॉफिट त्याचं प्रॉफिट आहे ते घेतात पजेशन ते वस्तू ते ताब्यात घेतात आणि त्याचे ते कोण बनतात तर मालक बनतात आणि जेव्हा तो कस्टमर तो गुड्स आहे तो विकत घेतो तेव्हा त्याची ओनरशिप ते त्याला काय करतात तर देतात ओके दिस इज मर्चंट मिडलमॅन ह्या ना काय बोलतात मर्चंट मिडलमॅन मिडलमॅन म्हणजे मधला माणूस ओके म्हणजे मर्चंट म्हणजे हे कोण असतात मधले जे कोण असतात व्यापारी असतात मध्ये काम करणारे जे व्यापारी त्यांना मर्चंट मिडलमॅन असं बोलतात ते काय करतात गुड्स आहेत ओके तर पर्यंत ते पोचवतात प्रोड्युसरकडून घेतात आणि फ्रॉम दीट होलसेल रिटेलर ती गुड्स कन्झ्युमरपर्यंत पोचवण्याचे काम हे लोक करत असतात देन इनडायरेक्ट सेलिंग जे आहे ते इनडायरेक्ट सेलिंग इज जनरली डन थ्रू दिस होलसेल ट्रेड अँड रिटेल ट्रेड इनडायरेक्ट सेलिंग होलसेल ट्रेडने रिटेल ट्रेडने केलं जातं सो सी फर्स्ट होलसेल ट्रेड म्हणजे काय होलसेल ट्रेड म्हणजे काय तर होलसेलरना बोलतात घाऊक विक्रेते असं बोलतात घाऊक व्यापार जे ते काय करतात की लार्ज क्वांटिटीमध्ये वस्तू ज्या आहेत ना त्या खरेदी करून आणतात आणि त्या सेल करत असतात लार्ज क्वांटिटीमध्ये ते वस्तू आणतात त्या आणि भरपूर प्रकारच्या म्हणजे डील्स इन नॅरो रेंज भरपूर व्हरायटीच्या ते गुड्स आहेत ते त्या खरेदी करतात आणि ते रिटेलर्सना स्मॉल क्वांटिटीजमध्ये जशी काही रिटेलरची डिमांड असेल तशा पद्धतीने त्यांना ते विकतात सो so, होलसेलर्स असतात तर ते दोघांमधला धुवा आहेत मॅन्युफॅक्चरर आणि रिटेलरमधला धुवा आहेत आता अप्सरा पेन्सिल आहे अप्सरा पेन्सिलचं प्रॉडक्शन समजा दिल्लीमध्ये होतं दिल्ली आहे तर दिल्लीमध्येच फक्त त्याचे कस्टमर आहेत का अप्सरा पेन्सिलचे तर नाही सगळीकडे त्याचे प कस्टमर्स आहेत पसरलेले असतात मीन्स देअर कस्टमर्स आर स्कॅटर्ड एव्हरीवेअर सो मध्ये हे जे होलसेलर आहेत आता रिटेलर फॉर एक्झाम्पल अप्सरा पेन्सिल तुम्हाला तुम्ही विकत घेता तुमच्या बाहेर जे पातेरे काकांचं दुकान आहे कॉलेजच्या बाहेर तिथून तुम्ही अप्सराची पेन्सिल विकत घेता पण आता ती अप्सराची पेन्सिल दिल्लीमध्ये त्याचा कारखाना आहे तिथे त्याचं प्रोडक्शन होतं सो ते काका जे आहेत पातेरे काका ओके आहेत ते त्वम्हीं। ते अप्सराची पेन्सिल त्या आणायला किती रिक्वायरमेंट असेल पन्नास पेन्सिल पाहिजेत शंभर पेन्सिल पाहिजेत दोनशे पेन्सिल पाहिजेत सो त्या तेवढ्या पेन्सिल्स आणायला ते काका आहेत का, पातेरी काका ते दिल्लीला जाणार का तेवढ्यासाठी तेवढ्या पेन्सिल्स आणण्यासाठी शंभर पेन्सिल्स हव्यात मुलांना कॉलेजच्या मुलांना शंभर पेन्सिल्स हव्यात त्याच्यासाठी ते, 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 ते दिल्लीला जाणार का तेवढं त्यांना पॉसिबल आहे दिल्लीला जाणं किंवा तेवढं त्यांना परवडणार तरी आहे फक्त त्या शंभर पेन्सिलसाठी दिल्लीला जाणं तर ॲपसोल्युटली नॉट ओके सो हॅ ते काय करणार होलसेलर जो कोणी असेल रत्नागिरीचा होलसेलर असेल संगमेश्वरमधला होलसेलर असेल त्या होलसेलरकडून ते काय करणार तर त्या ज्या गुड्स आहेत त्या ज्या पेन्सिल्स आहेत त्या ते खरेदी करणार ओके okay, अप्सराची पेन्सिल किती रुपयाला असेल काय सात रुप रू, सेवन रुपीज एट रुपीज काय असेल प्राईज आय डोंट नो त्याची प्राईस किती आहे so, ती सो ती प्राईज काय असेल सेवन रुपीज असेल एट रुपीज त्याची समजा आहे प्राईज अप्सरा पेन्सिलची टेन रुपीज काय असेल ती सो ते होलसेलर्सकडून ते काय करणार होलसेलर लार्ज क्वांटिटीमध्ये रत्नागिरीचा जो होलसेलर आहे ओके हो ते दिल्ली तो काय करणार त्या दिल्लीमधून किंवा कुठून मुंबईमध्ये ओके मध्ये जर मुंबईमध्ये येत असेल मुंबईमध्ये त्याचा जर कोण असेल सुपर स्टॉकिस्ट असेल तर ते मुंबईमधून त्या रत्नागिरीमध्ये आणणार अप्सरा पेन्सिल जे काय स्टेशनरीचे सगळे प्रॉडक्ट्स येतात त्याच्यासोबत ते, ते आणणार आणि मग त्याचं ते डिस्ट्रीब्युशन करणार आता फक्त रत्नागिरीमध्येच त्याचे कस्टमर आहेत का तर नाही देवरुखमध्ये आहेत कस्टमर त्याच्यानंतर साडोलीमध्ये कस्टमर आहेत संगमेश्वरमध्ये कस्टमर आहेत कोसुममध्ये कस्टमर आहेत त्याचे तर ते सगळीकडे काय करणार ते डिस्ट्रीब्यूट करणार ओके सो होलसेल ह्याला वच बोलतात तर काय ट्रेड म्हणजे काय तर घाऊक व्यापार असं बोलतात त्याला ओके सो होलसेल ट्रेड मीन्स बाइंग अँड सेलिंग ऑफ गुड्स इन लार्ज क्वांटिटीज अँड जनरली डील इन नॅरो रेंज ऑफ गुड्स म्हणजे खूप प्रकारच्या गुड्स आहेत वस्तू आहेत त्या ह्यांच्याकडे असतात विच आर परचेस इन लार्ज क्वांटिटीज फ्रॉम द प्रोड्यूसर्स की भर भरपूर प्रमाणात त्यांनी लार्ज क्वांटिटीमध्ये जास्त क्वांटिटीमध्ये त्यांनी प्रोड्युसरकडून काय करले असतात तर विकत घेतलेले असतात अँड आर सोल्ड इन नॉट सो लार्ज क्वांटिटी टू द रिटेलर्स फॉर रिसेल म्हणजे रिसेल जेव्हा करतात ना ओके रिटेलर्सना विकतात तर लार्ज क्वांटिटीमध्ये करत नाहीत समजा त्यांनी अप्सरा पेन्सिलचे एक हजार बॉक्सेस आणले आहेत तर एखाद्या रिटेलरला ते एक हजारच्या एक हजार बॉक्स विकत नाहीत किंवा एक हजारचे नऊशे बॉक्स एखाद्या रिटेलरला विकत नाहीत ते रिटेलरची जी काय डिमांड असेल एक बॉक्स तीन बॉक्स पाच बॉक्स त्याच्याप्रमाणे ते, ते काय करतात रिटेलर्सना विकत असतात और टू इंडस्ट्रीयल युजर्स डिरेक्टली बट व्हेरी रेअरली टू अल्टिमेट कन्झ्युमर्स किंवा इंडस्ट्रीयल युजर्स असतील म्हणजे रॉ मटेरियल जे असतं टॅबलेट बनवायचे ओके okay? बट टॅबलेटसाठी काय लागणार आहे स्टार्च लागणार आहे बाइंडिंग एजंट लागणार आहे स्टार्च लागणार आहे सो so, ते रॉ मटेरियल स्टार्च आहे तर आ, स्टार्च प्रोड्यूस करणारी दुसरी एखादी कंपनी असेल तर ती कंपनी काय करते होलसेलरमध्ये डिरेक्टली इंडस्ट्रीला त्या पाठवते जी कोण टॅबलेट बनवणारी कंपनी आहे डिरेक्टली त्या कंपनीला पाठवते मध्ये कोणाला होलसेलरला वगैरे ते मध्ये अपॉइंट करत नाहीत ओके मीन्स टू म्हणजेच टू इंडस्ट्रीयल युजर्स डिरेक्टली बट व्हेरी रेअरली टू अल्टिमेट कन्झ्युमर्स डिरेक्टली ना जनरली नसतात नाही करत सप्लाय म्हणजे होलसेलर्स असतात ते द पर्सन्स डिलिंग इन होलसेल बिझनेस नोन ॲज होलसेलर्स ओके सो मग अशा प्रकारचा बिझनेस आहे जे लोक करत असतील अशा प्रकारचा बिझनेस म्हणजे कसा की जे लोक बल्कमध्ये म्हणजे लार्ज क्वांटिटीमध्येच गुड्स आहेत त्या आणत असतील आणि रिटेलर्सना त्यांच्या डिमांडप्रमाणे त्या गुड्स विकत असतील त्या लोकांना काय बोलतात तर होलसेलर्स बोलतात सो द होलसेलर्स आर डिस्क्राईब ॲज कनेक्टिंग लिंक्स बिटवीन द मॅन्युफॅक्चरर्स अँड रिटेलर्स सो होलसेलर्स हे कोण आहेत मॅन्युफॅक्चरर आणि रिटेलर म्हणजे मॅन्युफॅक्चर म्हणजे इंडस्ट्री आणि रिटेलर म्हणजे दुकानदार तर होलसेलर हा त्या दोघांच्यामधला दुवा आहेत की जे काय करतात मॅन्युफॅक्चररकडून वस्तू आहेत त्या प्रॉडक्ट आहेत ते घेऊन येतात आणि रिटेलर्सना काय करतात ते प्रॉडक्ट आहेत ते विकतात ओके सो सी होलसेलर होलसेलर म्हणजे काय तर होलसेलरचा दोज मर्चंट्स हू ॲक्ट एज इंटरमिडियरीज बिटवीन द मॅन्युफॅक्चरर अँड रिटेलर मी आत्ता जे सांगितलं ते होलसेलर म्हणजे काय तर अशी व्यक्ती की असा व्यापारी की जो मधला दुवा आहे कोणाच्या मॅन्युफॅक्चररमधला आणि रिटेलरमधला दे बाय गुड्स अँड कॉमेडिटीज इन लार्ज क्वांटिटीज फ्रॉम द प्रोड्युसर अँड सेल देम टू रिटेलर्स ते काय करतात गुड्स आहेत वस्तू ज्या आहेत त्या काय करतात मोठ्या प्रमाणावरती खूप क्वांटिटीमध्ये ते आणतात प्रोड्युसरकडून आणि रिटेलर्सना विकतात ते म्हणजेच आता होलसेलर आहे तो अप्सराच्या पेन्सिल आहे अप्सराच्या पेन्सिलचे हजार बॉक्स किंवा दोन हजार बॉक्स अप्सराच्या कारखान्यातून आणतो पण रि आणि तो पुढे काय करतो तर रिटेलर्सना विकतो ओके आणि रिटेलर्सकडून त्याचं जे काही जे काही बिल झालेलं असेल पेमेंट झालेलं असेल ते घेतो आता सी इन अवर फार्मास्युटिक्स ओके इन अवर फार्मा मीन्स इन अवर फार्मा फील्ड जर आपल्याला होलसेल करायचं असेल ओके मला जर एखादी समजा मी आता ठरवलं फ्रॉम तुमच्या सपोज तुमच्यापैकी एखाद्या स्टुडंट्सने ठरवलं की माझं एस वाय डी फार्म कम्प्लीट झाल्यावर मला होलसेल बिझनेस करायचा आहे फार्माचा ओके सो मग त्याच्यासाठी तुम्हाला एक कंपन्या ज्या आहेत त्या सिलेक्ट कराव्या लागतील मी सिप्ला आता सिप्ला कंपनी घेणार आहे ग्लेनमार्क कंपनीचे प्रॉडक्ट्स घेणार ओके त्याच्यानंतर यू एस वी कंपनी आहे त्याचे प्रॉडक्ट घेणार मर्क कंपनी आहे त्याचे प्रॉडक्ट घेणार तर तुम्हाला काय करावं लागतं त्याच्यासाठी तुम्हाला ड्रग लायसन जे आहे फ्रॉम हेल्थ डिपार्टमेंट ऑफ कन्सर्न स्टेट गव्हर्मेंट म्हणजे एफ डी ए आहे फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन ओके सो त्यांचं तुम्हाला लायसन जे असतं होलसेलिंगसाठी जे लायसन असतं ते त्यांच्याकडून तुम्हाला इश्यू करावं लागतं मीन्स होलसेलर्स डीलिंग इन फार्मास्युटिकल प्रॉडक्ट्स रिक्वायर अ ड्रग लायसन फ्रॉम हेल्थ डिपार्टमेंट ऑफ कन्सर्न स्टेट गव्हर्नमेंट म्हणजे जे कुठलं स्टेट गव्हर्नमेंट असेल सो त्यांचं तुम्हाला काय करावं लागतं तर लायसन्स जे आहे ते तुम्हाला काढावं लागतं देन ते दीज म्हणजे आता तुम्ही ठरवलं आहे मग तुम्ही ते तुमचे प्रॉडक्ट्स आहेत ते तुम्ही केमिस्टने आणि फिजिशियन्सना सेल करू शकता म्हणजे सिप्ला कंपनीचे प्रॉडक्ट्स आहेत ओके सगळे सो मग सिप्ला कंपनीच्या क्रीम्स टॅबलेट्स सगळ्या ज्या असतील त्या तुम्ही केमिस्टना म्हणजे कोण ज्यांचं मेडिकल असतं केमिस्ट म्हणजे मेडिकल ज्यांचं असतं त्या त्या मेडिकल रिटेलरला तुम्ही काय करू शकता गुड्स ते प्रॉडक्ट आहेत ते सेल करू शकता आणि फिजिशियन्स जे असतात म्हणजे डॉक्टर असतात समजा तुम्ही सर्जिकलचे डिस्ट्रीब्युटर असाल तर कॉटन सिरिंज ब्रेकिंग नीडल्स कालपवेन वगैरे जे अशा असतात सर्जिकल प्रॉडक्ट्स आहेत ओके सो हे सर्जिकल प्रॉडक्ट्स तुम्ही काय करू शकता हे सर्जिकल हॉस्पिटल फार्मसी सब्जेक्ट ओके सो हे सर्जिकल तुम्ही फिजिशियन्सना पण काय करू शकता तर सेल करू शकता होलसेल बेसिसवरती होलसेलर इज कॉल्ड अ स्टॉकिस्ट इफ ही डील्स इन आयटम्स मॅन्युफॅक्चर्ड बाय सिंगल फर्म ऑर कंपनी त्या होलसेलर स्टॉकिस्ट कधी बोलतात की जर ते एकाच कंपनीचे प्रॉडक्ट जे आहेत त्यांचा जर सेल करत असतील ओके तेच जर प्रॉडक्टशी ते सेल करत असतील तेच जे प्रॉडक्ट विकत असतील एकाच कंप सिंगल फर्म ऑर कंपनी एकाच कंपनीचे ते प्रॉडक्ट विकत असतील तर त्यांना काय बोलतात तर स्टॉकिस्ट बोलतात त्यांना ओके सो आलं लक्षात होलसेलर म्हणजे काय होलसेलरची डेफिनेशन बघा काय आहे ती इम्पॉर्टंट आहे होलसेलर्स आर दोज मर्चंट्स हू ॲक्ट एज इंटरमिडियर इज बिटवीन द मॅन्युफॅक्चरर अँड रिटेलर ओके होलसेलर म्हणजे अशी मधली व्यक्ती असे जे व्यापारी आहेत ते की जे दोघांमधला मॅन्युफॅक्चरर आणि रिटेलरमधला काय आहेत तर ते दुवा आहेत ओके सो वी विल सी टाईप्स ऑफ होलसेलर्स देर आर थ्री टाईप्स ऑफ होलसेलर मॅन्युफॅक्चरर होलसेलर रिटेलर होलसेलर अँड प्युअर होलसेलर ओके प्युअर होलसेलर इज ऑल्सो कॉल्ड एज प्रॉपर होलसेलर त्याला बोलतात सो वी विल सी फर्स्ट आहे मॅन्युफॅक्चरर होलसेलर मॅन्युफॅक्चरर होलसेलर म्हणजे काय तर असे लोक जे स्वतः मॅन्युफॅक्चरिंग करतात आणि ते होलसेलमध्ये विकतात ओके okay, आणि ते काय करतात स्वतः ते मॅन्युफॅक्चरिंग करतात फॉर एक्झाम्पल माझी नूडल्सची कंपनी आहे मी नूडल्स स्वतः बनवते ते आणि मी स्वतः ते काय करते तर त्या रिटेलर्सना देते फॉर एक्झाम्पल मॅन्युफॅक्चर होलसेलर म्हणजे मी तुम्हाला सांगितलं होतं एक्झाम्पल साक्षी फूड्स नावाची एक कंपनी आहे रत्नागिरीमध्ये तर ते लोक का काय करतात डिरेक्टली ते म्हणजे फॉर रत्नागिरीमध्ये तर डिरेक्टली त्यांची गाडी पर्टिक्युलर डेला म्हणजे आठवड्यातून एकदा त्यांचा वार ठरलेला असतो गुरुवारी देवरुखला यायचं देन फ्रायडेला लांजाला जायचं थर्सडेला राजापूरला जायचं ओके okay, सो so असे त्यांचे रूट्स आहेत ते ठरलेले असतात आणि ते लोक काय करतात आपल्या कंपनीत जे प्रॉडक्ट प्रोड्यूस होतात साक्षी फूड्स हा त्यांच्या कंपनीमध्ये चिवडा वगैरे जे असे नमकीन प्र फरसाण वगैरे ना ते प्रॉडक्ट त्यांच्या कंपनीमध्ये प्रोड्यूस होतात सो ते डिरेक्टली काय करतात ते कंप झालेले प्रॉडक्ट आहेत गाडीमध्ये भरतात ओके आणि डिरेक्टली ते जाऊन रिटेलर्सना ते विकतात मध्ये ते कुठला तरी कुठलाही होलसेलर अपॉइंट करत नाहीत ओके मध्ये कुठच्याही प्रकारचं होलसेलर ते अपॉइंट करत नाही डायरेक्टली स्वतःची गाडी काढायची स्वतःचा टॅम्पो ट्रक आहे तो काढायचा प्रॉडक्ट जे कुठचे आहेत सगळे भरपूर प्रकारचे जे असतात त्यांच्याकडे प्रॉडक्ट वेग वेगवेगळ्या प्रकारचा चिवडा तिखट चिवडा गोड चिवडा उपवासाच्या चिवडा असे वेगवेगळे प्रकारचे प्रॉडक्ट त्यांच्याकडे असतात ते सगळे भरायचे गाडीमध्ये आणि जो काही रूट असेल आज गुरुवार आहे देवरुखला यायचं आहे सुद्धा देवरुखला येऊन ते सगळ्या रिटेलर्सना ते विकतात म्हणजे डिरेक्टली कंपनीची गाडी येते आणि ते काय करतात ते विकतात ते माल असतो तो तर हे असे आहेत ना अशा त्यांना मॅन्युफॅक्चरर होलसेलर बोलतात सो सीम दे दे सेल गुड्स इन होलसेल अँड अल्सो परचेस द गुड्स फ्रॉम अदर मॅन्युफॅक्चरर म्हणजे काय तर दुसरे जे कोणी मॅन्युफॅक्चरर आहे, आहे ना त्यांच्याकडून पण ते प्रॉडक्ट घेतात आणि ते होलसेलरमध्ये होल होलसेलना विकतात म्हणजे समजा जर माझी नूडल्सची कंपनी आहे नूडल्स मी मॅन्युफॅक्चर करते पण माझं युनिट एवढं मोठं नाही आहे आणि आता अशी वेळ आली की रिटेलरची खूप डिमांड आहे की माझी आता कॅपॅसिटी किती आहे पर वीक ओके पर वीक माझी एवढीच कॅपॅसिटी आहे की मी थाउजंड नूडल्सची पॅकेट्स तयार करू शकेन एवढीच माझी कॅपॅसिटी आहे माझं युनिट तसं छोटं आहे खूप मोठं नाही आहे तर आता मला रिटेलर्सची खूप मागणी आली आहे की नाही पर वीक आता आम्हाला काय पाहिजे फोर थाउजंड पॅकेट्स आहेत ते आम्हाला आता तुमच्याकडून पाहिजेत ओके नेक्स्ट ऑर्डर तुमची येईल तेव्हा नेक्स्ट आता ह्या वीकमध्ये आम्हाला था फोर थाउजंड पॅकेट्स पाहिजेत बट आता माझी कॅपॅसिटी तेवढीच आहे थाउजंड पॅकेट्स सो अशा परिस्थितीत मी काय करणार सो मी काय करते है? नूडल्स तयार करणारे जे कोणी दुसरे मॅन्युफॅक्चरर आहेत ओके माझे जे दुसरे क कलिग्ज आहेत ओके जे दुसरे काय करतात अजून नूडल्स तयार करतात माझी जर आता झेड झेड नूडल्स ना नावाची माझी कंपनी आहे तर दुसरी ए बी नूडल्स नावाची दुसरी कुठची तरी कंपनी असेल ओके सो त्यांच्याकडून मी काय करते हो त्या नूडल्स घेते होलसेलमध्ये बल्क क्वांटिटीमध्येच मी ते काय करते नूडल्स घेते आणि रिटेलर्सना विकते त्या पुढे नूडल्स परत ओके म म्हणजेच हे मॅन्युफॅक्चरर होलसेलर काय करतात दे मॅन्युफॅक्चर द गुड्स अँड सेल देम इन होलसेल ॲट द सेम टाईम दे अल्सो परचेस द गुड्स ऑफ अदर मॅन्युफॅक्चरर्स अँड सेल देम अलँग विथ देअर ओन प्रॉडक्ट्स मग इथे मी काय करते माझ्या स्वतःकडच्या पण नूडल्स आहेत माझ्या झेड नूडल्स नावाची माझी कंपनी आहे माझ्या स्वतःकडच्या नूडल्स मी विकणारच पण त्याच्याबरोबर दुसऱ्या एबी नूडल्स आहेत त्यासुद्धा मी काय करणार तर विकणार ओके दिस मिन्स सेल देम अलॉंग विथ देअर ओन प्रोडक्ट्स इन दिस वे देअर टर्न इज इनक्रीज टर्न ओव्हर इनक्रीज होतं म्हणजे काय टर्न ओव्हर कशाला बोलतात की वार्षिक म्हणजे किती पैसे आले किती पैसे मला मिळाले किती पैशाचा मला प्रॉफिट आहे किती पैसे माझे गेले इन्वेस्ट समजा मी इन्वेस्ट किती केले होते नूडल्समध्ये पाच लाख रुपये मी इन्व्हेस्ट केले होते फाय लॅक रुपीज आय इन्व्हेस्टेड फॉर माय नूडल्स कंपनी ओके अँड ॲट द एंड ऑफ इयर आय गॉट टेन लॅक्स ओके सो दॅट फायू लॅक्स इज माय टेन लॅख माझा काय झाला दुप्पट माझा काय झाला तर मला त्यात प्रॉफिट भेटला त्याच्यामधून सो so, माझ्या बिझनेसचा टर्न ओव्हर माझा टर्न किती होणार मग फायू लॅक्स पर इयर माझ्या बिझनेसचा टर्न ओव्हर उलाढाल बोलतात टर्न ओव्हरला बोलतात मी पाच लाख रुपये इन्व्हेस्ट केले होते दहा लाख रुपये मला मिळाले पण म वर तो जो टर्न ओव्हर असतो वरचा तो काय झाला पाच हजार पाच लाख आहे तो माझा प्रॉफिट झाला तर तो माझा काय झाला तर टर्नओव्हर झाला म्हणजे किती पैसे आले किती पैसे गेले दॅट मीन्स टर्न ओके इयर टर्न इज इनक्रीज अँड सेल प्राइस अँड ओवर ओव्हरहेड एक्सपेन्सेस आर रिड्यूस बाय एलिमिनेटिंग द होलसेलर्स आणि सेल प्राईज आहे सेल प्राइज म्हणजे जी विक्री किंमत आहे आता इथे काय करणार मी कुकीज सॉरी नूडल्स आहेत माझ्या डिरेक्टली मी रिटेलरला जाऊन विकते ना तर मग माझं होलसेलरमधले जे असतात ते इथे काय होणार ते कमी होणार होलसेलर कमी झाल्यामुळे त्याची सेल प्राईज आहे विकणे विक्री किंमत आहे ती कमी होणार आता साक्षी फूड्स नावाची कंपनी आहे डिरेक्टली काय करतात कंपनीतून ते रिटेलर्सना डिरेक्टली विकतात मध्ये होलसेलर कोणीच नाही आहेत त्यामुळे होलसेलरचं मार्जिन आहे ते इथे निघून जातं ओके हो, ते काढूनच टाकलं जातं इथे त्याच्यामुळे सेल प्राईस काय होते तर कमी होते अँड ओवरहेड एक्सपेन्सेस म्हणजे काय ओवरहेड एक्सपेन्सेस कशाला बोलतात तर बघा जो काही खर्च होतो ओके जर माझी नूडल्सची कंपनी आहे तर नूडल्स ची ती मशीन असेल त्याच्यानंतर आता मशीन म्हटल्यावरती त्याला लाईट लागणारच इलेक्ट्रिसिटी बिल्स जो काय असेल ते ल, ओके लाईट लाईटचा जो खर्च इलेक्ट्रिसिटी बिल जे किती येईल त्याचा खर्च तो म्हणजे ओव्हरहेड एक्सपेन्स ओव्हरहेड एक्सपेन्स म्हणजे सी इन बिझनेस ओव्हरहेड एक्सपेन्स रेफर्स टू अँड ऑनगोईंग एक्सपेन्स ऑफ ऑपरेटिंग अ बिझनेस सच एक्सपेन्सेस आर इन्क्युअर्ड फॉर आउटपुट जनरली अँड नॉट फॉर पर्टिक्युलर वर्क ऑर्डर म्हणजे त्या बि आउटपुट किती निघतोय फायदा किती आहे त्याचे ते म्हणजे काय झाले तर ओव्हरहेड एक्स त्याच्यासाठी जो खर्च येतो तो, तो म्हणजे ओव्हरहेड एक्सपेन्स झाला एक्झाम्पल पर वेजेस पेड टू वॉच अँड वार्ड स्टाफ ओके म्हणजे जो काही स्टाफ असतो त्यांचा खर्च देन हिटिंग अँड लाईटिंग एक्सपेन्सेस ऑफ फॅक्टरी तो ओव्हरहेड एक्सपेन्स झाला तर फॉर एक्झाम्पल जर तुमच्याकडे का का कार आहे बट आता कार आहे त्या कारमध्ये टाकायला पेट्रोलच नाही तर काही उपयोग आहे नो समजा झालं तुमच्याकडे पैसा नाही तुम्ही पेट्रोल टाकलं बट तुम्हाला कार चालवता येत नाही त्याच्यासाठी तुम्हाला ड्रायव्हर अपॉइंट करायला पाहिजे ड्रायव्हर तुम्ही अपॉइंट केला त्या ड्रायव्हरला तुम्हाला पेमेंट द्यायला पाहिजे ओके सो तुम्ही त्या ड्रायव्हरला काय करणार पेमेंट देणार सो हा तुम्ही ड्रायव्हरसाठी काय करणार पेमेंट देणार त्या खर्च आला ना तो तुम्हाला तो म्हणजे काय झाला ओव्हरहेड एक्सपेन्स झाला जर आता माझी फॅक्टरी आहे नूडल्सची नू नूडल्सची मशीन आहे त्याच्यासाठी त्याच्यामध्ये माझी कंपनीमध्ये काम करणारा स्टाफ आहे त्याच्यानंतर लाईटिंग हिटिंग जे काय आहे मशीनसाठी लाईट लागणार इलेक्ट्रिसिटी बिल येणार माझं ओके रॉ माझा खर्च असणार जो काही रॉ मटेरियल येतं त्याचा खर्च पॅकेजिंगचा माझा काय खर्च असेल सो दॅट मीन्स ओव्हरहेड एक्सपेन्सेस एक्सपेन्सेस म्हणजे खर्च ओके हे सगळे काय आहेत तर ओव्हरहेड एक्सपेन्सेस आहेत सो ह्याच्यामुळे काय होतं मॅन्युफॅक्चरर होलसेलर्सचा फायदा काय होतो तर सेल प्राईज आणि ओव्हरहेड एक्सपेन्सेस आहेत ते काय होतात तर रिड्यूस होतात ते काय होतात तर कमी होतात ओके सो दिस इज मॅन्युफॅक्चरर होलसेलर देन सेकंड टाईप इज द रिटेलर होलसेलर्स रिटेलर होलसेलर म्हणजे कशाला बोलतात तर घाऊक विक रिटेलर म्हणजे घाऊक विक्रेते बरोबर सो हे रिटेलर uh, होलसेलर काय करतात तर स्वतःचं त्यांचं ते शॉप काढतात पर्टिक्युलर एरियामध्ये रिटेलर म्हणजे दुकानदार बोलतो तर ते स्वतःचं काय करतात शॉप काढतात एखाद्या एरियामध्ये आणि ते होलसेलमध्ये काय करत असतात तर बिझनेस करत असतात सो दे परचेस द गुड्स इन लार्ज क्वांटिटी डिरेक्टली फ्रॉम द प्रोड्युसर डिरेक्टली प्रोड्युसर जो आहे त्यांच्याकडून ते काय करतात ख पर्चेस करतात अँड सेल देम बोट टू द रिटेलर्स ॲज वेल ॲज कंझ्युमर्स आणि दोघांना पण विकतात ते रिटेलर्स रिटेलर्स असतात त्यांना पण विकतात आणि कन्झ्युमर कस्टमर्स जे आहेत त्यांना पण विकतात आता फॉर एक्झाम्पल देवरुखमध्ये दे जर एखाने का एखाद्या माणसाने काय केलं असेल रिटेल होलसेलरचं दुकान टाकलं आहे ओके जनरल स्टोर्स जे असं असतं रिटेलिंगचं ते टाकलं आहे आणि त्या दुकानदाराकडे तुम्ही जर गेलात आणि तुम्ही एकच म्हणजे काय मागितलं तर दोन बिस्किट्सचे पुढे जरी मागितलेत विटामारीचे दोन बिस्किट्स पुढे द्या असे जरी मागितलेत तर ते तुम्हाला ते विक वि देतात विकत ओके आणि जर ट्वेंटी रुपीजचं आहे तर तुमच्याकडून ते नाईन्टीन पॉईंट फिफ्टी पैसे ओके नाईन्टीन रुपीज नाईन्टीन रुपीज फिफ्टी पैसे असे पैसे आहेत ते काय नाईन्टीन ओके म्हणजे एकोणीस हां एकोणीस पॉईंट पन्नास ओके असे पैसे आहेत ते तुमच्याकडून ते घेतात आणि हे रिटेलर होलसेलर आता देवरुखमध्ये दे त्यांनी टाकलेलं आहे रिटेलर होलसेलरचं दुकान तर देवरुखच्या आजूबाजूची जी गावं आहेत निवे आहे तुळसणी आहे उजरे आहे खूप गावं आहेत तर त्या गावांमधले छोटे छोटे जे दुकानदार असतात ओके म्हणजे स्मॉल स्केलवरती फक्त काय करत असतात ते लोक बिझनेस करत असतात तर हे छोटे छोटे दुकानदार आहेत ते सुद्धा या रिटेलर होलसेलरकडे येतात किती समजा फॉर एक्झाम्पल एखादा माल हवा आहे गुड्डे बिस्किट्सचे त्यांना किती पुढे हवेत विकण्यासाठी दुकानात विकण्यासाठी तीस पुढे हवेत गुड्डे बिस्किटचे तेवढे ते काय करतात घेऊन जातात स्वतः जे काही पैसे असतील ते देतात कमी करून ओके गुड डे बिस्किटचा वीसवाला पुढे तर त्यांना तो मग ते रिटेलर होलसेलर अठरा रुपयाला किंवा अठरा पॉईंट पन्नास पैसे जे काय असेल त्याचे त्याच्यानुसार काय करतात ते त्यांना देतात ओके त्याच्यानुसार देतात ते त्यांना आणि ते घेतात म्हणजे खरेदी करतात सो हे असतात ते रिटेलर होलसेलर असतात जे दोघांना आपण काय करत असतात सेल देम

तर ह्यांचं हे लोक काय करतात प्युअर होलसेलर ह्यांचं काम काय असतं प्रॉपर होलसेलर म्हणजे प्रॉपरली त्यांना काय बोलतात तर घाऊक विक्रेते बोलतात जे मॅन्युफॅक्चरिंगचं काम करत नाहीत किंवा रिटेलर म्हणजे रिटेलशिपचं पण काम करत नाहीत म्हणजे एखादे कोण कन्झ्युमर आलं सिंगल कन्झ्युमर तर त्यांना देत नाहीत ते त्यांचं काम काय असतं जे कोणी रिटेल शॉप्स जी आहेत त्यांना माल प्रोव्हाइड करणं ओके मीन्स दे डील ओनली इन होलसेल बिझनेस फक्त घाऊक शी त्यांचं काय असतं तर डीलिंग असतं the ना ना ते नायदर मॅन्युफॅक्चर नॉर सेल द गुड्स डिरेक्ट टू द कन्झ्युमर्स ते मॅन्युफॅक्चरिंग पण करत नाहीत किंवा कन्झ्युमर्सना गुड्स आहेत ते डिरेक्टलीसुद्धा काय करत नाहीत तर विकत नाहीत दे परचेस द गुड्स इन बल्क फ्रॉम द मॅन्युफॅक्चरर्स अँड सेल देम इन स्मॉल लॉट्स टू रिटेलर्स ते काय करतात गुड्स आहेत ते बल्कमध्ये घेतात कोणाकडून मॅन्युफॅक्चररकडून ज्या काही वस्तू आहेत त्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये ते मॅन्युफॅक्चररकडून घेतात अँड सेल देम इन स्मॉल लॉट्स टू द रिटेलर्स म्हणजे स्मॉल लॉटमध्ये क म्हणजे कसं फॉर एक्झाम्पल अप्सरा पेन्सिल आहे सो so, अप्सरा पेन्सिलचं कुठे होलसेलर रत्नागिरीमध्ये होलसेलर आहे आणि त्याने त्या अप्सरा पेन्सिल आहेत त्या एक म्हणजे खूप क्वांटिटीमध्ये अप्सरा पेन्सिलचे दहा हजार बॉक्स त्याने कुठून आणलेले आहेत तर कंपनीमधून त्याच्याकडे आलेले आहेत आणि तो कोण आहे होलसेलर आहे आणि आता त्याला का तो काय करणार रिटेलर जे असतील रिटे, आता देवरुखमधले रिटेलर आहे त्यांची एक ऑर्डर असेल एका रिट फॉर एक्झाम्पल आता देवरुखमधला एखादा रिटेलर आहे स्टेशनरीचा त्याने काय सांगितलं की मला दहा बॉक्स हवेत अप्सरा पेन्सिलचे ओके मग स्मॉल लॉटमध्ये दे तो देणार ना तो होल प्युअर होलसेलर असेल तो ओके मग दहा बॉक्स तो काय करणार देवलुखमधल्या होलसेलरला तो पाठवून देणार ओके सेल करणार म्हणजे पण इथे त्याने काय केलं नव्हतं दहा हजार बॉक्स कंपनीकडून घेतलं नव्हतं पण आता रिटेलरना देवरुखमधल्या रिटेलर रिटेलरने ऑर्डर दिली दहा बॉक्सशी त्याने दहा बॉक्स त्याला दिले परत त्याच्यानंतर संगमेश्वरमधल्या एखादा रिटेलरने पाच बॉक्सशी ऑर्डर दिली पाच बॉक्स त्याला दिले त्याने ओके आलं लक्षामध्ये देन समटाईम्स दे एंगेज देअर ओन व्हेकल्स टू डिस्ट्रीब्यूट द गुड्स टू द रिटेलर्स ते काय करतात म्हणजे स्वतःचं व्हेकल अरेंज करतात ते आता फॉर एक्झाम्पल फार्मामधले जर डिस्ट्रीब्युटर्स असतील ओके फार्मामधले डिस्ट्रीब्युटर असतील ओके आणि देवरुखमधली जे रिटेल शॉप्स आहेत सो त्या रिटेल शॉप्स त्यां ते जे फार्माचे डिस्ट्रीब्युटर असतात तर ते काय करतात देवरुखमधल्या रिट म्हणजे जे कोणी केमिस्ट आहेत त्यांना सांगतात फॉर एक्झाम्पल उद्या थर्सडे आहे तर ते वेनसडीला फोन करून सांगतात की उद्या आमची काय येणार आहे तर गाडी येणारे जी का ऑर्डर असेल ती सांगा सो मग ते काय करतात स्वतःचं व्हेकल त्यांनी अरेंज केलेलं असतं रत्नागिरीमधून देवरुखपर्यंत माल पोचवण्यासाठी ओके देन सी वॉट दे डू दे मे बी आयदर मिल सप्लाय होलसेलर सिंगल प्रॉडक्ट होलसेलर ऑर मल्टी प्रॉडक्ट्स होलसेलर म्हणजे काय तर खूप प्रॉडक्टचा ते सप्लाय करत असतील किंवा एकाच प्रॉडक्टचे होलसेलर्स असतील म्हणजे सिंगल प्रॉडक्ट आहे फॉर एक्झाम्पल एखादं काही आहे प्रॉडक्ट एखादं समजा तर मॅगी आहे तर फक्त काय करतात मॅगीचेच होलसेलर किंवा मल्टी प्रॉडक्ट होलसेलर म्हणजे काय तर त्यांच्याकडे मल्टी प्रॉडक्ट्स असतील व्हरायटीज असतील खूप म्हणजे बालाजीचे पण प्रॉडक्ट्स आहेत बालाजी वेफर्स पण आहेत त्यांच्याकडे डायमंड्सचे पण वेफर्स आहेत त्यांच्याकडे आणि लेसचे पण वेफर्स आहेत त्यांच्याकडे सो so, अशा प्रकारचे अशा प्रकारच्या बेसिसवर काय करत असतात ते काम करत असतात अँड होलसेलर uh, मे वर्क ऑन कमिशन बेसिस ऑर ऑन रेग्युलर इन्कम बेसिस काय काय वेळेला कमिशन बेसिसवरती काम करत असतात ते किंवा रेग्युलर इन्कम बेसिस किंवा म्हणजे रेग्युलर जसं काय ठरलेलं असतं एवढी ऑर्डर आणायची एवढा तुमचा सेल झाला पाहिजे अशा बेसिसवरती ते काम करत असतात अँड होलसेलर मे बी अपॉइंटेड अकॉर्डिंग टू द एरिया कवर्ड दॅट इज लोकल डिस्ट्रिक्ट लेवल डिव्हिजन लेवल ऑर स्टेट लेवल त्याच्यानुसार म्हणजे ते होलसेलर अपॉइंट केलेले असतात म्हणजे फॉर एक्झाम्पल आता लोकल लेवलला म्हणजे समजा प्रो साधे कॉस असे प्रॉडक्ट ॲट जे फास्ट मुव्हिंग कन्झ्युमिंग गुड्स बोलतात एफ एम सी सीचे प्रॉडक्ट्स असतात साधे म्हणजे पॅराशूट ऑइल देन यूवर वॉट युवर डेअरी मिल्क अँड ऑल चॉकलेट्स वगैरे जी असतात काय नाही काय त्याचे लोकल बेसिसवरती पण होलसेलर असतात त्याचे म्हणजे देवरुखमध्ये दे पण होलसेलर असतील त्याच्यानंतर एखादं आता पॅम्पर्स अँड यू नो ऑल पॅम्पर्स विस्पर सो त्याचा पर्टिक्युलर होलसेलर हा ॲट द डिस्ट्रिक्ट लेवललाच असतो डिस्ट्रिक्ट लेवलला तो मेन होलसेलर असतो त्याचा आणि अदर त्याच्याकडून जो मेन होलसेलर असतो ना डिस्ट्रिक्ट लेवलला त्याच्याकडून तुम्हाला रिजनेबल प्रायसेसमध्ये त्या गुड्स भेटतात बट अदर जर लोकल लेवलला आणि ते होलसेलर असतील ना तर तुम्हाला काय कर ते होलसेलर काय करत करत असतात जो डिस्ट्रिक्ट लेवलचा एखादा होलसेलर आहे त्याच्याकडून त्याला बोलतात अंडर कटिंगमध्ये माल घेणं सो अंडर कटिंगमध्ये माल घेतात ते लोकं आणि परत तो पुढे विकतात पण रिटेलर्सनी जर जो मेन डिस्ट्रिक्ट लेवलला जो हे असेल ना होलसेलर असेल ना त्याच्याकडून जर त्यांनी गुड्स घेतले तर रिटेलरला त्याचा काय होतो तर जास्त फायदा होतो ओके दिस मीन्स प्युअर होलसेलर म्हणजे प्रॉपर होलसेलर फक्त ते होलसेलचाच काय करत असतात तर बिझनेस करत असतात मॅन्युफॅक्चरिंग करत नाहीत किंवा रिटेलिंगसुद्धा ते करत नाहीत डिरेक्टली कंझ्युमर्सनं सुद्धा त्या गोष्टी गुड्स आहेत त्या विकत नाहीत अँड दे वॉट द डू दे परचेस द गुड्स इन बल्क फ्रॉम द मॅन्युफॅक्चरर अँड सेल दे मीन स्मॉल स्मॉल लॉट्स टू रिटेलर गुड्स आहेत त्या बल्क परचेस करतात ते बल्कमध्ये मॅन्युफॅक्चररकडून आणि स्मॉल लॉटमध्ये कोणाला विकतात तर रिटेलरना विकतात ते ओके दीज थ्री टाईप्स वी हॅड सीन मॅन्युफॅक्चरर होलसेलर रिटेलर होलसेलर अँड प्युअर होलसेलर ओके यू गॉट दॅट इफ अॅनी डिफिकल्टीज देअर देन आस्क मी देन नेक्स्ट वी विल मो टोवर्ड्स फंक्शन्स ऑफ होलसेलर होलसेलर्सची फंक्शन्स काय आहेत होलसेलर काय कामं करतात ते आपल्याला बघायचं so, आहे सो आता फर्स्ट फंक्शन आहे ते असेंब्ली ऑफ गुड्स असेंब्ली ऑफ गुड्स म्हणजे काय वॉट होलसेलर्स डू ही प्लेसेस ऑर्डर्स टू व्हेरियस प्रोड्यूसर्स हो वो, होलसेलर जे असतात ते काय करतात त्यांची जी ऑर्डर आहे म्हणजे त्यांना किती माल लागणार आहे ते सगळ्या प्रोड्युसरना देतात आता फॉर एक्झाम्पल मी जर कोण आहे मी फार्माची होलसेलर आहे एखादी फार्म ओके मी फार्माची होलसेलर आहे म्हणजे डिस्ट्रीब्युटर आहे माझं डिस्ट्रीब्युटरचं नाव आहे ओके झेड फार्मासुटिकल डिस्ट्रिब्युटर्स असं माझ्या डिस्ट्रीब्युटरचं नाव आहे माझ्याकडे सिप्ला कंपनी आहे ग्लेनमार्क कंपनी आहे मॅनकाइंड कंपनी आहे ओके सो मग मी काय करणार सिप्ला कंपनीच्या ज्या टॅबलेट्स आहेत सगळ्या सिप्ला कंपनीची क्रीम सिप्ला कंपनीची ऑइंटमेंट त्याचं मी काय देणार प्रोड्युसरना ऑइ हे देणार ऑर्डर देणार माझ्याकडे ग्लेनमार्क कंपनी आहे मग ग्लेनमार्क कंपनीचे जे कोण मॅन्युफॅक्चर प्रोड्युसर असतील त्यांना मी ऑर्डर देणार माझ्याकडे मॅनकाइंड कंपनी आहे मॅनकाइंड कंपनीचे जे कोणी कोण असतील प्रोड्युसर असतील त्यांना मी काय देणार तर ऑर्डर देणार ओके सो मी काय करणार मी प्रत्येक अशी व्हेरियस प्रोड्युसर्सना मी काय देते तर ऑर्डर देते वेगवेगळ्या प्रोड्युसर्सना मी काय करणार तर ऑर्डर देते अँड कलेक्ट्स डिफरंट टाइप्स ऑफ गुड्स ॲट वन प्लेस ओके कलेक्ट्स डिफरंट टाइप्स ऑफ गुड्स ॲट वन प्लेस म्हणजे काय तर माझ्याकडे सिप सिप्ला कंपनीचे सगळे प्रॉडक्ट असणार एकाच ठिकाणी माझं आता इथे झेड क झेड डिस्ट्रीब्युटर माझं डिस्ट्रिब्युटर आहे देवरुखमध्ये ओके सो देवरुखमध्ये एखा एक नियर नियर बाय असिस्टंट माझा काय आहे ओके जस्ट आई एम गिविंग एक्झाम्पल माझा काय आहे गाळा so, का आहे आणि तिथे माझं डिस्ट्रीब्युटर आहे सो मग तुम्हाला जे रिटेलर्स असणार केमिस्ट असणार त्यांना माझ्याकडे एकाच ठिकाणी सगळे प्रॉडक्ट भेटणार सिपला कंपनीचे जे काही सगळे प्रॉडक्ट आहेत त्यांच्या क्रीम आहेत ऑइंटमेंट आहे लोशन्स आहेत टॅबलेट्स आहेत सिरप्स आहेत कॅप्सूल्स आहेत त्याच्यानंतर त्यांचे वेरी फेमस ब्रँड आहेत रोटा कॅप्स येतात ओ एरोकॉर्ट रोटा कॅप डिओलिन रोटा कॅप्स ओके तुम्ही जर एखाद्या तुमच्या घरात कोणी एज्ड पर्सन्स असेल ओके जेरियाट्रिक पेशंट्स असेल म्हणजे म्हातारी म्हातारी लोक वगैरे जे असतात ओके फॉर एक्झाम्पल आजी आज आजोबा वगैरे त्यांच्याकडे जर तुम्ही एखादं जर बघितलं असेल एखाद्या वेळी त्यांच्याकडे असतील तुम रोटा कॅप्स असतात एरोकॉट रोटा कॅप बुडेकॉट डिओलिन रोटा कॅप सेरोफ्लो अशा वेगवेगळ्या प्रकारच्या काय असतात रोटा कॅप्स असतात ओके सो आपल्याला काय बघायचं आहे असेंबली ऑफ गुड्स तर काय करतात होलसेलर डिफरंट प्रोड्युसर्सनं ऑर्डर देत असतात त्यांच्याकडून डिफरंट टाईप्सचे गुड्स कलेक्ट करतात ॲट वन प्लेस एकाच ठिकाणी त्या गुड्स आहेत त्या भेटतात अँड रिसेल देम टू रिटेलर्स आणि ते परत कोणाला विकतात तर रिटेलर्सना परत ते गुड्स आहेत त्या विकतात ओके रिटेलर्स जे असतील म्हणजे कोण हे घा हे बोलतो आपण त्यांना किरकोळ विक्रेते बोलतो किरकोळ विक्रेत्यांना त्या गुड्स आहेत त्या काय करतात ते विकतात आता समजा माझ्याकडे सिप्ला कंपनी आहे मी स्टॉकिस्ट आहे त्याची मग काय करणार मी माझ्याकडे सिप्ला आहे ग्लेनमार्क आहे मॅनकाइंड कंपनी आहे यू एस बी कंपनी आहे तर मी माझ्या कंपनीचे प्रॉडक्ट आहेत ते पुढे कोणाला विकणार रिटेलरना म्हणजे मेडिकल ज्यांचं आहे केमिस्ट आहे त्यांना ते विकणार ओके दिस इज त्यालाच काय बोलतात तर असेंब्ली ऑफ गुड्स बोलतात म्हणजे होलसेलर आहे तो डिफरंट प्रोड्युसर्सना ऑर्डर देतो त्यांच्याकडून त्या ज्या गुड्स आहेत त्या घेतो आणि त्या रिटेलर्सना विकतो त्याला असेंब्ली ऑफ गुड्स बोलतात देन सेकंड फंक्शन इज द डिस्ट्रीब्युशन ओके सो डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय डिस्ट्रीब्युशन म्हणजे तुम्हाला माहिती आहे वितरण वितरण करायचं सगळ्यांना त्या गो गोष्टी आहेत त्या वाटायच्या सो होलसेलर्स हेल्प्स इन द डिस्ट्रीब्युशन ऑफ गुड्स टू द कन्झ्युमर्स थ्रू द रिटेलर्स होलसेलर्स काय करतात गुड्सचं डिस्ट्रीब्युशन करतात कोणाला डिफरंट टाईपचे गुड वेगवेगळ्या व्हरायटीचे गुड्स आहेत कस्टमर्सना पण कोणाच्या थ्रू रिटेलर्सच्या थ्रू कस्टमर्सना काय करत असतात हे जे होलसेलर्स आहेत त्या गुड्स आहेत त्या डिस्ट्रिब्यूट करत असतात म्हणजे वितरण करत असतात आता फॉर एक्झाम्पल रत्नागिरीला जर माझी फर्म आहे तर मी फक्त रत्नागिरीमधले जे केमिस्ट आहेत रत्नागिरीमधले जे मेडिकल आहेत त्यांनाच फक्त मी गुड्स विकणार का त्यांनाच फक्त मी सिप्लाचे प्रॉडक्ट विकते का तर नाही रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ज्यांची ज्यांची सगळ्यांची जी, जी केमिस्ट आहेत त्या सगळ्यांना मी म माझ्या प्रॉडक्ट आहेत ते काय करते विकत असते ओके म्हणजे त्या सगळ्यांमध्ये मी डिस्ट्रीब्यूट करत असते देवरुखमध्ये डिस्ट्रीब्यूट करते संगमेश्वरमध्ये करते चिपळूणमध्ये करते ओके सो दिस इज डिस्ट्रीब्युशन देन नेक्स्ट फंक्शन इज द स्टोरेज ओके स्टोरेज आपण कॉमर्स आपण एड्स टू ट्रेड शिकत होतो त्याच्यामध्ये पण आपण हाऊसिंग बघितलं होतं हाऊसिंग ओके म्हणजे ति जिथे काय केले जातात गुड्स आहेत त्या स्टोअर केल्या जातात सो स्टोरेजचं जे फंक्शन आहे ते होलसेलर करत असतो देन ही स्टोअर्स होलसेलर स्टोअर्स द गुड्स फॉर बोथ द प्रोड्युसर्स अँड रिटेलर्स आता तो प्रोड्युसरकडून ला बल्क क्वांटिटीमध्ये घेत असतो ओके आणि रिटेलर्सना विकत असतो सो मग आता ह्याच्याकडून आणलं प्रोड्युसरकडून आणलं तो आपल्या गोडाऊनमध्ये आपलं जे ता ता काय स्वतः त्याचं जे वेअरहाऊस आहे तिथे काय करणार तो स्टोअर करून ठेवणार तिथे तो स्टो स्टोरेज करणार ओके uh, okay. so, सो तो कोणासाठी करत असतो स्टोअर गुड्स फॉर बोथ प्रोड्युसरसाठी रिटेलरसाठी रिटेलरची जशी डिमांड असेल तशा त्या गुड्स त्यांना प्रोव्हाइड करणार सो दीज मीन्स दी स्टोरेज ऑफ गुड्स इज नीडेड ऑन अकाउंट ऑफ टाईम गॅप बिटवीन प्रोडक्शन अँड कन्झम्शन ऑफ गुड्स म्हणजे काय तर स्टोरेज कशासाठी लागतं स्टोरेज गुड्सचं कशासाठी लागतं की जी मधली काय आहे टाईम गॅप जे आहे मधला जो काय आहे पिरियड आहे बिटवीन प्रॉडक्शन अँड कन्झम्पन ऑफ गुड्स म्हणजे असं नाही आहे की जे जे आत्ता काय केलं प्रॉडक्ट आहेत ते काय केले बनवले मॅन्युफॅक्चर केले पण असं होत नाही ना प्रॉडक्ट आता मॅन्युफॅक्चर केले दुसऱ्या दिवशी लगेच ते प्रॉडक्ट आहेत ते सगळे संपले सगळ्या लोकांनी विकत घेतले सगळे प्रॉडक्ट सो असं होत नाही ना लोकांच्या जशा गरजा गरजा असतात तसे लोक काय करत असतात विकत घेत असतात ते प्रॉडक्ट so, सो त्याच्यासाठी स्टोरेज लागतं त्याच्यानंतर एखाद्या प्रॉडक्टची डिमांड कधी वाढेल काय सांगता येत नाही द मीन्स द गुड्स आर ऑल्सो टो स्टोअर टू मेट द डिमांड्स ऑफ द रिटेलर्स ओके फॉर एक्झाम्पल आता तुम्हाला माहिती आहे कोरोना सिच्युएशनमध्ये मास्क जे आहेत ओके okay? तर मास्कचा ॲट म्हणजे ॲट स्टार्टिंग टाईम मास्कचा खूप शॉर्टेज पडला होता मार्केटमध्ये मास्कचा अँड सॅनिटायझरचा जे प्रॉडक्शन केलं होतं प्रोड्युसर्सने पण लोकांची डिमांड इतकी वाढली खूप दो लोकांची डिमांड वाढली प्रत्येक घरी लोक सॅनिटायझर मास्क प्रत्येक व्यक्ती ओके ऑ सगळे जे लोक आहेत ते कंपल्सरी मास्क वापरायला लागलेत आता ओके इट्स okay, कंपल्शन आहे मास्क वापरणं इट्स नाउट डेज कंपल्शन आहे मास्क वापरणं सो so, मास्कची डिमांड आहे सॅनिटायझरची जी डिमांड आहे ती अचानक काय झाली वाढली ना मार्केटमध्ये सो so, मग आता जी जी आता लोकांनी काय केलं आहे म्हणजे जे होलसेलर त्यांनी मास्कचा आपल्याकडे काय केलं आहे खूप आता साठा जो आहे तो करून ठेवलेला आहे कारण आता मास्कची डिमांड आहे वाढतच जाणार आहे कंपल्शन झालं आहे मास्कचं सो मास्कचं सॅनिटायझरचं कोणी रिटेलर्सनी काय केलेलं आहे खूप साठा काढलेला आहे होलसेलर्सनी काय केलेलं आहे खूप स्टोअर करून ठेवलेला आहे स्वतःच्या वेअरहाऊसिंगमध्ये ओके सो so, स्टोरेज करतात ते होलसेलर्स असतात ते बिकॉज जशी काय असेल ह्यांची डिमांड असेल रिटेलरची तसं त्यांना माल काय करतात प्रोव्हाइड करतात एखादा होलसेलर आहे त्याने काय केलं नाही दहा हजार सॅनिटायझर आणलं ओके त्याच्या फॉर्ममध्ये बट आता रिटेलर दुसऱ्या आणलं आहे आज दुसऱ्या दिवशी ते दहाच्या दहा हजार त्याचे सॅनिटायझर संपतात का रिटेलरकडे लगेच घेऊन जातो का रिटेलर तर नाही रिटेलर एखादा रिटेलर सांगेल आज मला सॅनिटायझरच्या किती हव्यात शंभर बॉटल हव्यात ओके सो so, okay? so, uh, so, तर शंभर बॉटल असतो काढू तो देणार ना पूर्क होलसेलर आहे त्या रिटेलरला ओके सो स्टोरेजचं फंक्शन आहे इट ऑल्सो डन बाय द होलसेलर देन नेक्स्ट फंक्शन इज फायनान्सिंग सो फायनान्सिंग म्हणजे काय करणं तर फायनान्स करणं पैसे जे आहेत ते प्रोव्हाइड करणं त्याला काय बोलतात तर फायनान्सिंग बोलतात सो रिट होलसे वॉट होलसेलर्स डू द होलसेलर्स जनरली ॲडव्हान्स मनी टू द प्रोड्युसर्स आता प्रोड्यूसर्सना होलसेलर काय करत असतात ॲडव्हान्समध्ये पैसे देत असतात म्हणजे आधीच आता माल जो आलेला आहे ओके सो आता माल त्यांनी घेतला आहे समजा एखादा होलसेलर आहे मी समजा होलसेलर आहे आणि सिप्ला कंपनीचा मी काय केला आहे एक लाखाचा जो माल आहे तो मी सिप्ला कंपनीतून विकत घेतला आहे आज मी विकत घेतला ना सो मला आज त्याचं काय करावं लागतं लगेच पेमेंट करावं लागतं त्या सिप्ला कंपनीला असं नसतं की सिप्ला कंपनी मला असं बोलत नाही की तुझे जेव्हा एक लाखाचा माल तुझा हा सगळा जेव्हा किंवा संपेल तेव्हा तू मला पैसे आणून दे असं सिप्ला कंपनी बोलत नाही मला ओके मला ॲडव्हान्समध्ये त्याचं फायनान्सिंग जे काही पैसे आहेत ते काय करावे लागतात करावे लागतात बट वॉट होलसेलर्स डू दे सेल गुड्स ऑन क्रेडिट टू द रिटेलर्स क्रेडिट म्हणजे काय तर उधारी बोलतो आपण ओके दिस फाय दीज होलसेलर फायनान्सिंग टू बोथ रिटेलर्सना जेव्हा आता माझी सप्लाय कंपनी आहे आता मी रिटेलर्सना त्या गुड्स देते ओके रिटेलरची जी ऑर्डर आहे त्यांना मी ते किती पाच हजारची रिटेलरची ऑर्डर आली त्या गुड्स आहेत मी त्यांना काय केल्या तर ट्रान्सपोर्ट केल्या ओके सप्लाय केल्या मी तर मी रिटेलरकडून आधीच पैसे घेत नाही ॲडव्हान्स पैसे घेत नाही मी रिटेलरला साईट देते किंवा महिन्या वन मंथचं पिरियड देते मीन्स ट्वेंटी वन डेजसाठी क्रेडिट वर देते ओके जनरली आपलं फार्मा सेक्टरमध्ये होलसेलिंग जे आहे ते जनरली वन मंथची बेसिसचे वन मंथची साईट असते फार्माचे जे कंपनीचे जे प्रॉडक्ट आहेत सिप्ला ग्लेनमार्क कंपनीचे प्रॉडक्ट आहेत त्यांना वन मंथची साईट असते विदिन वन मंथ्समध्ये त्यांचं पेमेंट करायचं असतं आणि जे कॉस्मेटिकचे प्रॉडक्ट्स असतात त्यांचे लगेचच्या लगेच लगे पेमेंट करायचं असतं ओके सो फा हे काय करतात होलसेलर असतात ते ज्यांच्याकडून प्रोड्युसरकडून ते माल घेतात तर त्यांना ते ॲडव्हान्समध्ये पैसे देतात ओके आधीच पैसे देतात आणि गुड अँड सेल गुड्स ऑन क्रेडिट टू द रिटेलर्स उधारीवरती ह्यांना काय देतात रिटेलर्सना माल देतात उधारीवरती देतात ते ओके उधा फायनान्स करतात ते म्हणजे ओके दिस इज फायनान्सिंग देन फिफ्थ फंक्शन इज द ग्रेडिंग अँड पॅकिंग ओके ग्रेडिंग म्हणजे काय करणं ग्रेड आपण बोलतो ना ग्रेड मला ए ग्रेड भेटली मला बी ग्रेड भेटली तसं ग्रेडिंग म्हणजे त्यांच्या क्वालिटीनुसार म्हणजे एक हा ही हा जो आता रवा आहे ओके okay? आता हा रवा आहे तो किती आहे चाळीस uh, रुपयाला अर्धा किलो हा रवा आहे ओके okay? हा एकदम चांगल्या क्वालिटीचा रवा चाळीस रुपयाला अर्धा किलो आणि हा दुसरा रवा आहे तो काय आहे पस्तीस रुपयाला अर्धा किलो बट त्याची क्वालिटी काय आहे तर लो आहे सो त्याला ग्रेडिंग बोलतात मीन्स वॉट दे डू समटाईम्स होलसेलर्स ऑल्सो अंडरटेक द वर्क ऑफ ग्रेडिंग द गुड्स अकॉर्डिंग टू देअर क्वालिटी त्यांच्या क्वालिटीप्रमाणे त्यांचं काय करतात ते ग्रेडिंग करतात अँड पॅकिंग दे मीन डिफरंट कंटेनर्स बिफोर सप्लाइंग टू द रिटेलर्स म्हणजे आता फॉर एक्झाम्पल रिटेलर्सची डिमांड असते की आम्हाला तांदूळ आहे ओके एक किलोच्या पिशव्या एक किलोच्या ह्याच्यामध्ये पाहिजे आम्हाला पिशव्या बांधलेल्या एक किलोच्या पाहिजेत कारण आपण म्हणजे कन्झ्युमर तसंच मागतात ना ह्याच्याकडे कोणाकडे रिटेलरकडे किराणा मालाच्या दुकानात गेलो आपण बोलतो की एक किलो रवा द्या एक किलो साखर द्या ओके काय काय रिटेलर असतात ते ते एक वेईंग करून देतात आपल्याला पर्टिक्युलर त्याचं ते वेईंग करतात आणि देतात आपल्याला पण आपण काय म्हण आपण काय काय वेळा कस्टमर काय म्हणतात की असा सुट्टा आणू नको आ, जो पॅकेटमध्ये असेल ऑलरेडी पॅक करून ठेवलेला असेल तो आण आता आपण आपणा बाजारमध्ये वगैरे गेलो तर तिथे पो आपण बघतो डाळी वगैरे ज्या असतात त्या ऑलरेडी पॅक करून ठेवलेल्या असतात पिशवी त्यांची ही पाव किलोची पिशवी एक किलोची पिशवी अर्धा किलोची पिशवी अशा त्या ऑलरेडी काय करून ठेवलेल्या असतात पॅक करून ठेवलेल्या असतात सो होलसेलर आहेत ते ग्रेडिंग आणि कशा का पॅकिंगचं काय करत असतात तर काम करत असतात ओके देन सिक्स फंक्शन इज द ट्रान्सपोर्टेशन ट्रान्सपोर्टेशन म्हणजे काय ट्रान्सपोर्टेशन कशाला बोलतात वाहतूक ओके ट्रान्सपोर्टेशन म्हणजे काय तर वाहतो सो होलसेलर्स परचेस द गुड्स इन लार्ज क्वांटिटीज अँड सप्लाय दे इन स्मॉल लॉट्स टू द रिटेलर्स हू आर वाईडली स्कॅटर्ड ॲट फार ऑफ प्लेसेस म्हणजे काय होलसेलर बल्कमध्ये लार्ज क्वांटिटीमध्ये गुड्स काय करतात घेतात विकत ओके होलसेलर परचेस करतात प्रोड्युसरकडून आणि स्मॉल लॉटमध्ये रिटेलर्सना विकतात बट रि असं ना आता मी रत्नागिरीमध्ये आहे आता रत्नागिरीमध्ये माझं स्टॉकिस्ट आहे झेड फार्मास्युटिकल डिस्ट्रीब्युटर्स माझं काय आहे मी स्टॉक हे आहे डिस्ट्रीब्युटर आहे तर आता माझ्याकडे सिप्ला जेनेरिक सिप्ला कंपनी आहे ग्लेनमार्क कंपनी आहे तर असं आहे का की रत्नागिरीमध्येच फक्त मेडिकल आहेत त्या रत्नागिरीमधल्या मेडिकलनाच मी माल देते असं नाही आहे ना पूर्ण आता रत्नागिरी डिस्ट्रिक्टमध्ये जे काही मेडिकल असतील देवरुखला मेडिकल असतील संगमेश्वरला मेडिकल असतील साखरप्याला मेडिकल असतील तर त्या सगळ्या मेडिकलना मी काय करायला पाहिजे सर्विस दिली पाहिजे माझ्याकडे सिप्ला कंपनी मी सगळ्यांना तो माल प्रोव्हाइड केला पाहिजे सो आता आता मी माल मला द्यायचा आहे बरोबर आता मी इथून रत्नागिरीतून सिपला कंपनीचे मला एका रिटेलर देवरुखमधली ऑर्डर झाली आहे तर मी सिपला कंपनीचे बॉक्स घेऊन मी चालत जाणार आहे का रत्नागिरीतून देवरुखला असे माझ्याकडे भरपूर बॉक्सेस आहेत आता ते घेऊन मी गाडी घेऊन जाणार आहे का किंवा टू एखाद्या बाईकवरून मी ते बॉक्स पोचवणार आहे का तर ऑब्वियसली नाही सो आता मी काय करणार त्याच्यासाठी मी माझा टेम्पो आहे मी आता माझी समजा उद्या गुरुवार आहे ओके टुमारो इज द थर्स डे फॉर एक्झाम्पल तर मी देवरुखमधल्या डिस्ट्रीब्युटर्सना कॉल करून सांगणार मी की उद्या माझी गाडी येणार आहे तुमची ऑर्डर काय असेल ती सांगा मग मा देवरुखमधले मेडिकल्स जे असतील ते मला काय करणार तर त्यांची ऑर्डर सांगणार सिपला कंपनीची ग्लेनमार्कची अशी सगळी मिक्स ऑर्डर ते मला सांगणार मी त्यांच्याप्रमाणे त्यांचा माल सॉर्ट आऊट करणार बॉक्सेसमध्ये पॅक करणार आणि त्या बॉक्सेसवर नाव लिहिणार नॅशनल मेडिकल देवरुख ओके असं मी नाव लिहिणार आणि प्रत्येकाचे मी डिफरंट काय करणार बनवणार आणि माझ्या ह्याच्यामध्ये टाकणार कशामध्ये टेम्पोमध्ये ट्रक जो काय माझं व्हेकल असेल त्याच्यामध्ये मी ते बॉक्स आहेत ते टाकणार आणि ते व्हेकल माझं स्वतःचं व्हेकल असणार ओके सो मी इथे काय करतात होलसेलर ट्रान्सपोर्टेशनचं काय करतात स्वतः ते खर्च करतात मीन्स दे एम्प्लॉय देअर ओन व्हेकल्स और हायर्ड व्हेकल्स म्हणजे एखादं भाड्याने वगैरे पण काय करू शकतात ते व्हेहीकल घेऊ शकतात फॉर दिस पर्पज दे मे एम्प्लॉय देअर ओन व्हेकल और हायर्ड व्हेकल्स इन दिस वे मीन्स ह्या प्रकारे जे ट्रान्सपोर्टेशन जे आहे फॉर रिटेलर्स ऑफ गुड्स विल बी सेव्ह सो ही विल रिसिव्ह द गुड्स ॲट हीज हर रिटेल आउटलेट जर देवरुखमधलं मेडिकल आहे एखाद्या व्यक्तीचं तर त्याला रत्नागिरीला यावं लागत नाही ह्याची ह्या कंपनीचा एवढा माल द्या ह्याचं एवढं माल द्या त्यांना रत्नागिरीला यावं लागत नाही तर त्यांच्या दारात त्यांना मी काय करते मी होलसेलर आहे त्यांच्या दारात मी त्यांना माल आहे तो पोचवते ओके सो दिस इज ट्रान्सपोर्टेशन ह्यालाच काय बोलतात ह्या फंक्शनला ट्रान्सपोर्टेशन असं बोलतात म्हणजे होलसेलर्स असतात ते स्वतःचं व्हेकल काय करतात तर अरेंज करतात ओके देन नेक्स्ट फॅक्टर इज द रिस्क बिअरिंग रिस्क बिअरिंग म्हणजे काय तर धोका पत्करणं आता होलसेलर आता बल्क क्वांट खूप एवढ्या लार्ज क्वांटिटीमध्ये वस्तू आणतात तर ऑ धोका आहेच त्यांना ते उद्या ह्याच्यामध्ये ठेवणार त्यांच्या गोडाऊनमध्ये ठेवणार सो गोडाऊनमध्ये त्याला बुरशी येऊ शकते एखादं फंगस येऊ शकतं डॅमेज होऊ शकतो ती वस्तू तो धोका असतो त्यांना त्याच्यानंतर ते लोकांची डिमांड आहे एखाद्या प्रॉडक्टसाठी कमी होते एखाद्या वेळी आता फॉर एक्झाम्पल मी आता एखादं बिस्किट आहे बट मार्केटमध्ये स माझ्याच बिस्किटसारखं एक नवीन चांगलं बिस्किट जर आलं मार्केटमध्ये आणि माझ्यापेक्षा जर कमी किमतीमध्ये आलं तर सडनली माझ्या बिस्किटची डिमांड आहे ती मार्केटमध्ये कमी होते ओके सो ती बिस्किट्स तसेच त्या होलसेलरकडे पडून राहणार तो एक धोका असतो त्याला ओके okay, सो so धोका सुद्धा हे जर काय करतात तर पक म्हणजे कॅरी करतात रिस्क बिअरिंग मीन्स व्हॉट दे बिअर अ लॉट ऑफ रिस्क बाय बल्क बल्क परचेसिंग अँड स्टोरिंग गुड्स कॅन बिकम आउटडेटेड डेटेड एक्सपायरी सुद्धा होऊ शकते त्या गुड्सची प्राईज मे गो डाऊन किंमत म्हणजे कमी होऊ शकते जर लॉटमध्ये आता मी मॅगी मागवली ओके सहा रुपयाची मॅगीची पॅकेट्स आहेत मी खूप लॉटमध्ये मागितलं आहे बट आता ते सडनली पाच रुपयाला पण आली ओके ओके पाच रुपयाला आली मग ते दुसरे जे कोण डिस्ट्रीब्युटर आहेत त्यांच्याकडे पाच रुपयाला मिळणार माझ्याकडे सहा रुपयाला आहे तो एक डिफरन्स होणार नॉन रिकवरी ऑफ पेमेंट काय केलं ह्या गुड्स मीन्स होत नाही रिकवरी होत नाही नॉन रिकव्हरी ऑफ पेमेंट देन डॅमेज ड्यू टू थेफ्ट, फायर एक्सेट्रा डॅमेज होऊ शकतात त्या गुड्स आहेत त्या ओके डॅमेज होऊ शकतात म्हणजे जसं सांगितलं हाऊसिंगमध्ये किंवा काय आग लागू शकते फायर होश आग, आग लागू शकते चोरीला जाऊ शकतात आता होलसेलर आत्ता ट्रान्सपोर्ट करतो आहे okay? ओके मी जसं सांगितलं मी रत्नागिरीवरून समजा मी काय करते चिपळूणमध्ये माझा ट्रक जातो आहे है, ह्याचा मेडिसिन्सचा तर मध्येच माझ्या ट्रकचा ॲक्सिडंट होऊ शकतो माझं नुकसान होऊ शकतं ओके सो okay? so, हे रिस्क बिअरिंग कोण करतं सगळं होलसेलर बियर्स रिस्क ओके okay? देन लास्ट फंक्शन इज द प्रोव्हाइडिंग मार्केट इन्फॉर्मेशन प्रोव्हाइडिंग मार्केट इन्फॉर्मेशन म्हणजे काय तर मार्केटमध्ये म्हणजे बाजारामध्ये सध्या कोणते ट्रेंड चालू आहेत सध्या लोक कोणत्या गोष्टी खरेदी करतात जास्त कशाचा सेल होतोय ती इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतात होलसेलर मॅन्युफॅक्चररना पण आणि रिटेलरना पण ओके मीन्स प्रोव्हाइड व्हॅल्युएबल इन्फॉर्मेशन टू बोथ द मॅन्युफॅक्चरर्स अँड रिटेलर्स कलेक्ट इन्फॉर्मेशन बाय मार्केट सर्वे मार्केट सर्वे करून मार्केट सर्वे म्हणजे काय तर संशोधन असं करतात म्हणजे काय काय होलसेलर काय करतात त्यांचे असे फॉर्म आहेत ते घेतात आणि रिटेल शॉपमध्ये जातात आणि असं विचारतात म्हणजे की अवर फार्मामध्ये सुद्धा आलचो मार्केट सर्वे केला जातो की आता मार्केट सर्वे कसा करतात तर हे लोक असतात ओके त्या कंपनीचे म्हणजे होलसेलर्सचे लोक असतात किंवा मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ज असतात तर होलसेलर सांग मेड, मेडिकल रिप्रेझेंटेटिव्जना सांगतात तुम्ही हा सर्वे करून आणा ह्याचा मग ते मेडिकलमध्ये जातात आणि विचारतात की फॉर एक्झाम्पल आता एखादं सोप्रा फेमस क्रीम आहे मग आठवड्याला किती किती पर्चेस होतो ह्याचा आठवड्याला किती क्रीम विकली जातात दहा विकली जातात पंधरा विकली जातात किती क्रीम आठवड्याला विकली जातात असं ते जन विचारतात महिन्याला किती विकली जातात तुमची क्रीम किंवा कसं को कुठल्याही प्रॉडक्ट रिलेटेड ओके जस्ट मी फार्माचं एक्झाम्पल दिलं कुठच्याही प्रॉडक्ट रिलेटेड काय केला जातो तर सर्वे केला जातो ओके देन तो जो काही सर्वे आहे तो मॅन्युफॅक्चररकडे पास केला जातो मीन्स रिगार्डिंग टेस्ट प्रेफरन्सेस लाईक्स अँड डिसलाईक्स ऑफ कस्टमर्स म्हणजे जसं मी सांगितलं है, है. Okay, so मी माझं काय आहे मॅन्युफॅक्चर आहे तर होलसेलर मला सांगणार की सिंधुदुर्गातली लोक आहेत ना त्यांना जास्त चॉकलेट फ्लेवरची कुकीज आवडतात ओके सो मग मी चॉकलेट फ्लेवरच्या कुकीजचं पण मॅन्युफॅक्चरिंग स्टार्ट करते सो so, ती व्हॅल्युएबल इन्फॉर्मेशन कोणाला देतात मॅन्युफॅक्चररला देन सुद्धा देतात ते ओके सो दे गिव्ह इनफॉ ओके लास्ट पॉईंट बघा ह्याच्यामध्ये काय आहे तो सिमिलरली हे किप्स इनफॉ इन्फॉर्मिंग द रिटेलर्स अबाउट द प्राईस फ्लक्च्युएशन अँड न्यू प्रॉडक्ट्स ऑफ द मॅन्युफॅक्चरर म्हणजे काय जर एखाद्या प्राईजमध्ये कमी जास्त होत असेल खालीवर होत असेल एखाद्या प्रॉडक्टची प्राईस तर हे काय करतात रिटेलरना त्याच्याबद्दल माहिती देतात की ह्याची किंमत एवढी कमी झाली आहे ह्याची एवढी कमी झाली आहे आणि एखादा न्यू प्रॉडक्ट आला आहे मार्केटमध्ये तर न्यू प्रॉडक्टची पण काय देतात त्यांना माहिती देतात ओके प्रोव्हाइडिंग मार्केट इन्फॉर्मेशन म्हणजे सर्वे करतात ते आणि मॅन्युफॅक्चररना व्हॅल्युएबल इन्फॉर्मेशन देतात की जेणेकरून मॅन्युफॅक्चररने चांगल्या प्रकारचं अजून एक नवीन प्रॉडक्ट तयार करावं किंवा रिटेलरना ते सांगतात की हा नवीन प्रॉडक्ट आला आहे मार ह्याचा अशा प्रकारची व्हॅल्युएबल इन्फॉर्मेशन होलसेलर देतात ओके सो ही so, आपण फंक्शन्स बघितली फस्ट फंक्शन बघितलं आपण असेंब्ली ऑफ गुड्स ओके जे काय करतात ऑर्डर देतात कलेक्ट करतात ते डिफरंट टाईपचे गुड आणि रिसेल करतात डिस्ट्रीब्युशन देन स्टोरेज फायनान्सिंग ग्रेडिंग अँड पॅकिंग ट्रान्सपोर्टेशन ओके रिस्क बिअरिंग प्रोव्हाइडिंग मार्केट इन्फॉर्मेशन दीज फंक्शन्स एट फंक्शन्स आर देअर वी हॅड सीन अँड होलसेल ट्रेड इन दॅट वी हॅड सीन टाईप्स ऑफ होलसेलर मॅन्युफॅक्चरर होलसेलर retailer wholesaler and pure wholesaler okay this we had seen in today's lecture if anyone having difficulty if anyone not getting that point any point then ask me freely okay we will stop over here happy learning stay safe stay healthy thank you